नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सुग्रणीचा ओटा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपल्या सुग्रणीच्या ओट्यावर बनणार आहे उपासाला खाल्ली जाणारी भकरीची किंवा वरईच्या भाताची रेसिपी। तर हा भात अगदी मऊ आणि खूप सुटसुटीत चिकट न होता कसा बनवायचा आणि तो अधिक चवदार कसा करायचा हे आज आपण आपल्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर भकरीचे आपल्या आरोग्याला किती फायदे आहेत हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। सर्वात प्रथम इथे मी कढई गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी एक चमचाभर तूप टाकलेलं आहे। आता या तुपामध्ये आपल्याला जेवढी भगर पाहिजे तेवढी भाजून घ्यायची आहे। खूप जास्त भाजावी असं काही नाही, परंतु पूर्ण भगरीचे जी भगर आहे ती सगळ्या बाजूंनी छान भाजली गेली पाहिजे एवढी काळजी घ्या। साधारणतः आपल्याला 4 मिनिटं वगैरे याला मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे। आता आपली भगर छान भाजून झालेली आहे। भगर भाजल्यामुळे काय होते तर ती भगरीचे जे दाणे आहेत ते शिजल्यावर एकमेकांना चिकटून राहत नाहीत किंवा चिकट होत नाही तो भात, त्यामुळे ही भगर आधी आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता ही भगर आपण एका ताटामध्ये काढून घेऊ। आता आपण भगरीचा भात बनवायला घेऊया। इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकलं आहे। आता त्यामध्ये टाकले आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे आणि अजून टाकायचं आहे आपल्याला कच्चे शेंगदाणे, ते देखील तेलावर परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पाणी। आता पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं, समजा तुमची भगर 2 वाटी असेल तर 5 वाट्या पाणी, एवढं पाणी लागतं त्या भगरीला। या पाण्याला आता छान उकळी येऊ द्यायची आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, आता त्यामध्ये भाजलेली भगर आपण टाकून घेऊया। हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि ताट झाकून 15 मिनिटे ही भगर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता 15 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही आपला भगरीचा भात किंवा वरईचा भात अगदी शिजून तयार आहे आणि खूप सुंदर झालेला आहे, मऊ आणि सुटसुटीत, अजिबात चिकटपणा नाही आहे यामध्ये। खायलाही खूप टेस्टी लागतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो। तर या भगरीचे फायदे मी आता तुम्हाला सांगते की भगरीचे फायदे काय आहेत। तर भगरीमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप आहे, त्याचबरोबर फायबरचंही प्रमाण खूप आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्लुटेन अजिबात नाही आहे। ग्लुटेन म्हणजे जी गव्हाच्या पदार्थांमध्ये आढळतो, मैद्यामध्ये आढळतो तो पदार्थ, जो की आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये चांगला नसतो। तर ही भगर अगदी ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळेच भगरीचा भात खाल्ल्यावर आपल्याला लवकर पोट भरल्याची जाणीव होते आणि भूकही लागत नाही। त्याचं कारण हेच आहे की यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप छान आहे आणि त्याच प्रमाणात फायबरही आहेत। तर ही आरोग्यदायी भगर आपल्या आहारामध्ये फक्त उपासाच्या दिवशी समावेश न करता इतर दिवशीही तुम्ही अधूनमधून खाल्ली पाहिजे, मुलांना खाऊ घातली पाहिजे। चला तर मग मैत्रिणींनो भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा, आनंदी रहा। भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।